बातमी कोणत्याही क्षेत्रातली असो, राजकीय अथवा गुन्हेगारी, शैक्षणिक अथवा सांस्कृतिक, सर्वात आधी फक्त आधार न्यूज वर। टीव्ही जर्नलिस्ट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राहुल पहुळकर आणि माझे सर्व सहकारी मित्र जे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आहेत त्यांच्या सर्वानुमते माझी जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आलेली आहे। या निवडीबाबत मी सगळ्यांचे आभार मानतो आणि जिल्हाध्यक्ष पदाचा जो कारभार आहे मी गेल्या 2 वर्षात चांगल्या पद्धतीने पार पाडेल आणि जे पत्रकारांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि पत्रकारांना वेळोवेळी जेही काही गरज भासतील ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील। इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या अडीअडचणी, त्यांच्या समस्या आणि वेळोवेळी त्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमचे मार्गदर्शक राहुलभाऊ पहुळकर जे मुंबई येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी काही वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्हा टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन ही संघटना स्थापन केलेली आहे। या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोलजी गावंडे यांची कारकीर्द संपली। अमोल भाऊंनी गेल्या 2.5 ते 3 वर्षांमध्ये या संघटनेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात केला, मात्र आता नियमानुसार दर 2 ते 3 वर्षांनी आम्ही जिल्हाध्यक्ष बदलत असल्याने त्यांनी इथं त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि नव्याने वशिम शेख जे ई टी व्ही भारतचे प्रतिनिधी आहेत त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यांच्यासोबतच सर्व पदाधिकारीसुद्धा निवडण्यात आलेले आहेत। सर्वांचा नामोल्लेख इथं करता येणार नाही, तरी सर्व टीमला जिल्हाध्यक्षांना मी शुभेच्छा देतो आणि बुलढाणा जिल्हा टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन संघटना यापुढेसुद्धा अत्यंत धडाडीने काम करेल अशी सर्वांना ग्वाही देतो। टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनची आज वार्षिक मीटिंग पार पडली। या मीटिंगमध्ये संस्थापक अध्यक्ष राहुलजी पहुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली। या कार्यकारिणीमध्ये आमच्या सर्वांवर विविध पदाधिकाऱ्यांचे भार जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आणि त्या जबाबदाऱ्या आम्ही यशस्वीपणे पार पाडू असे मी सर्वांना ग्वाही देतो। वसीमभाई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, अभिनंदन। धन्यवाद। तुम्ही बुलढाण्याच्या जिल्हा संपर्क प्रमुख आहात, तुम्हाला आम्ही निवेदन देणारच आहात, पण ताई एक अशी विनंती होती की मागे आपले टोपे साहेब आले होते त्यांनी असे सांगितले होते की पत्रकारांचाही 50 लाखाचा विमा काढणार आहे म्हणून, आणि मध्यंतरी 2 पत्रकार कोरोनामुळे त्यांचं निधन झालेलं आहे म्हणून त्यांना त्यांच्या परिवाराला तात्काळ जे विमा आहे ते विमा भेटला तर थोडं बरं होईल। आणि आता काही दिवसावरच अधिवेशन येणार आहे तर त्याच्यात तुम्ही पत्रकाराच्या वतीने जर थोडंसं आवाज उठवलं तर तेवढं आमची विनंती आहे तुम्हाला। हो नक्की नक्की वसीमभाई। ओके 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 नमस्कार, धन्यवाद। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।